पण तुम्ही सुप्रियाताईंच्या सारख्या एका रणरागिणीला दिल्लीमध्ये पाठवलं आणि मागच्या आठवड्यात झालेल्या लोकसभेच्या अधिवेशनात त्यांनी कुणाची ठेवली नाही, सगळ्यांची. म्हणजे इतक्या जोरात सुप्रियाताई तुमचं भाषण झालं की एकच नाही अनेक भाषणं झाली की ज्यामध्ये केंद्र सरकारच्या चुकांच्या वर तुम्ही बोट ठेवलं. अनेक लोक आम्हाला सांगतात की सुप्रियाताई काय भाषण करतात, डॉक्टर अमोल कोल्हे उत्तम भाषण करतात. ते आमचा नवा बॅट्समन गेलाय बीडचा, ते तर डायरेक्ट भाषण करताना विमानतळच बीडला मागायला लागला. आमचे बगरे सर दिंडोरीचे साधा माणूस कांद्यासाठी तोंड उघडून सरकारला जाब विचारण्याचं काम दिल्लीत करायला लागला. निलेश लंकेला इंग्लिश येत नाही म्हणून हिणवण्याचा प्रयत्न कुणीतरी केला, पहिलं भाषण गड्यानं शपथच इंग्लिशमध्ये घेतलं. पण त्यानंतर दुधाला आधारभूत किंमत मिळाली पाहिजे हीही लोकसभेत मागणी निलेश लंकेनी मराठी भाषणात भाषण करताना केली. तुमच्या मनात जे आहे ते दिल्लीत जाऊन बोलण्याची पवार साहेबांचे साथीदार हे काम करतायत. तुम्हाला सगळ्यांना आम्ही जे आश्वासन महाराष्ट्रभर फिरून लोकसभेच्या निवडणुकांच्या आधी दिलं त्याची पूर्तता करायला आमचे आठही आमदार दिल्लीमध्ये आज प्रभावीपणानं काम करतायत.